एवढं सगळं चालू असताना पण थँक्यूली आणि देवीच्या कृपेने आपल्या डिपार्टमेंट मध्ये तरी सर्व सुखरूप आहे आणि आपण आशा करूया की असंच कंटिन्यू राहील. जेव्हा पण केसेस थोडे वाढायला लागायचे पहिले आपल्याकडे रेड वाढले गीता मॅडमचे टेन्शन आणि आता कळायचे हेल्थ केअर वर्कर्स मध्ये सुरू झाले केसेस म्हणजे आता कम्युनिटी मध्ये पण वेव येणार आणि मग आपण कंट्रोल करायला काय करायचो हे तर आयसीएमआर एंट्री करतायत नंतर काय होतं ते बघा. आयसीएमआर एंट्रीचा नेक्स्ट आफ्टर नाईट ड्युटी first call and after night duty. So cheers, big cheers to microbiology department. Everybody sagra thala nantar pan apan ata changle ahot. So microbiologists since COVID मला तर वाटतं 2020 नंतर आपल्याला एवढे फोन कॉल्स आले जे लास्ट 5 वर्षात पण आले नसतील सगळ्या फिजिशियन्स कडून रेसिडेंट डॉक्टर्स कडून खूप भाव मिळाला आहे प्रायव्हेट मध्ये पण पब्लिक मध्ये पण रिपोर्ट्स ला पण हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल. सो मायक्रोबायोलॉजिस्ट सिन्स 2020 मायक्रोबायोलॉजिस्ट एंट्री मारत आहे फोनवर सांगत आहे पेशंट बद्दल आणि सगळे फिजिशियन्स विचारतात अरे वो रिपोर्ट का क्या हुआ मेरा सैंपल प्लीज ले लो एमरजेंसी में. नेक्स्ट नवीन जी आर वंस ज्वाइन ना होते आणि कॉन्ट्रॅक्चुअल लेक्चरर्स पण ज्वाइन ना होते तो आप मिलते ही नहीं है पता नहीं कहां गए हैं. जी आर वन थीसिस टॉपिक न्यू बैच मतलब ऐसे बिल्कुल इमीडिएट नहीं सोचा है बट when residents are told to read Coleman instead of Apurva Shastri itna bari gyan ka hame zarurat nahi hai. Questions asked to the resident in seminar whoever is presenting uske halat aise ho jate hain jo bhi seminar present kar raha hai aur baki ke residents ka hal dekho मेरे तरफ मत देखिए मैं आपकी कोई सहायता नहीं कर रहा. ये तो हो गया रेसिडेंट्स का हाल अभी फैकल्टी क्या कर रहे हो फैकल्टी ड्यूरिंग द सेमिनार. फैकल्टी व्हेन सम रेसिडेंट गोफ्स अप कल इमरजेंसी ड्यूटी में कौन था कौन था हमारे एक राशि करके रेसिडेंट थी पहले मेरे बैच की. When external ask questions but you don't know the answer. External ने कुछ तो क्वेश्चन पूछा है पर मेरे को आंसर मालूम नहीं है कुछ तो फेंकना है एक्सटर्नल के सामने. So the mean resides in this as mean is residing in all of that as mean. So that mean to this mean talking to me. External mean माइक्रोबायोलॉजी भूल गया अभी क्या हो रहा है एक्सटर्नल के साथ अपना स्टूडेंट रेसिडेंट झगड़ा करना शुरू कर दिया है. सो आर्ग्यूइंग विद एक्सटर्नल व्हाट विल द एक्सटर्नल से यू आर फाइटिंग विद मी फ्री हु आर यू फाइटिंग विद मी इज यू कटिंग योर ओन. सो टिप फॉर द रेसिडेंट्स
एंड पीछे से एग्जाम एक्सपर्ट रेसिडेंट को बोल रहा है चुप बैठ भाई और चुप बैठ आगे तो बोल रहा है फिलिंग एनएबीएल लॉग्स एंड रजिस्टर वन डे बिफोर द ऑडिट यही काम साल भर अपने किया होता तो सबका कितना भला होता सो डेली लॉग्स पेशेंट इन पैरासाइटोलॉजी डिवीजन इमेजिन यू आर डूइंग माइक्रोस्कोपी पेशेंट बाजू में या के सैंपल स्टूल सैंपल ये लो स्टूल सा दैट इज एलर्जी ट्राइंग टू एंटर सेवेंथ फ्लोर ऑन मंडे कैसे आप अंदर एंट्री मारे वही नहीं समझ में आता है बैक्टीरिया टोकन सिस्टम पेशेंट का टोकन नंबर है और चालू कौन सा है नंबर When patient comes to fifth floor at 3 PM, fifth floor E lab. And my patient आ जाता है E lab. Micro stores person, wherever you want something can go to 7th floor. Stores बंद ही रहता. Our stores person is saying, guess करो हम कहाँ हैं. SMOs after 1 year. जा सिमरन जा जीले अपनी जिंदगी. They will start their career, of course. So, जिंदगी some of them do come back. Clinician asking relative to give urine from Eurobag. इनको क्या ही पता चलने वाला है? अपने को पता चलता है सब पॉलीमर माइक्रोबियल आता है तो पेशेंट का रिलेटिव खुद बोलता है बैग में से दिया फिजिशियन बोलता है नहीं हम लोग ने कलेक्ट किया है नीडल एंड सिरिंज अभी सब माइक्रोबायोलॉजी रिलेटेड मींस सो स्ट्रेप्टोकोकस पायजेंस लॉट्स ऑफ वायरुलेंस फैक्टर्स But no resistance mechanism. Lab diagnosis without proper specimen collection. Wound swab. Garbage in, garbage out. Actual pathogen is roaming here and there, still causing the disease. अच्छा कभी किसी ने सोचा है कि जब हम सेंट्रीफ्यूज ट्यूब डालते हैं सेंट्रीफ्यूज में तो सेंट्रीफ्यूज ट्यूब को कैसे लगता है कभी नहीं सोचा होगा ना हमेशा खुद के बारे में ही सोचते हो सैलरी हम सबकी सैलरी सैलरी आ गई है एनीवे सो इट इज स्टिल ऑल टीम वर्क सो आई एम ग्रेटफुल टू ऑल द माइक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट इन स्पाइट ऑफ ऑल दिस हार्डशिप्स वी आर डूइंग सच अ गुड वर्क एवढा सारा वर्कलोड आपण मॅनेज करतो लास्टली थोडस फिलॉसॉफिकल एवढेसे जोक झाले म्हणून सो आय कॅनॉट प्रोसीड विदाउट थँकिंग सम ऑफ देम आर युअर रोहित तेजू रोहित माझा रूम पार्टनर होता नाईट ड्युटीच्या वेळेस 8 महिने आम्ही एकत्र काढले खूपच वेगळा अनुभव होता आता थोडं एवढं मूड स्पॉइल नाही करायचं पण आम्ही एन्जॉय पण केलं बरंच आणि स्पेशल थँक्स सौंदर्याजीसाठी पण माझ्यासाठी संडेला एकदम स्पेशल जेवण खूपच आय हॅव टू से दॅट आणि दोन नावं मला घ्यायलाच लागणार आहेत ती आहे सायली आणि श्रुती म्हणजे बऱ्याचशा जणांना माहिती नाही सो आज हे शेअर करायला मला आवडेल की फर्स्ट बर्थडे होता अश्विकचा 15 एप्रिल 2020 आणि मला माहीत नव्हतं की घरी जायला मिळणार आहे की नाही आणि मी रडलेलो
सो त्या ह्या दोन बहिणीसारख्याच आहेत मला, त्यांनी मला खूप सपोर्ट केलं आणि त्यांच्याशिवाय मी आज इथे नसतो. लिटरली आय हॅव टू ॲक्सेप्ट आय वॉज नियर डिप्रेशन, काहीच इमोशन्स फील नव्हते होत, पण रोहित आहे, सायली, श्रुती हे सगळ्यांनी मला वर काढलं. सो एनिवे जास्त मूड स्पॉइल नाही करायचं आहे. अँड लास्ट अँड फायनल ऑब्विसली सपोर्ट ऑफ माय फॅमिली. थँक्यू सो मच.